आणि त्यामुळे आज आपली पार्टी जी आहे त्यात अनुकूल काळ आहे. तुम्हाला माहिती आहे की शेतीमध्ये ज्यावेळी हायब्रिड बियाणं लागतं तर उत्पादन वाढतं, पण जेवढं हायब्रिड बियाणं डेव्हलप होतं तेवढं झाडावर रोगराई पण खूप प्रमाणात येते. वाईट दिवसामध्ये आनंद असतो आणि चांगल्या दिवसामध्ये मात्र खूप दुःख होतं, घर बर्बाद होतं. त्यामुळे यशामध्ये आणि समृद्ध आणि संपन्नतेच्या काळामध्ये सुख टिकवणं हे कठीण आहे. आणि म्हणून आज आपण चांगल्या काळामध्ये असल्यामुळे भविष्य काळामध्ये आपलं जे उद्दिष्ट आहे ते लक्षात ठेवून आपल्याला सुखाने कसं होता येईल याचा विचार केला पाहिजे. बट परफॉर्मन्स ऑडिट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल ऑडिट. आपल्यापैकी प्रत्येकाचं तुम्ही कधीतरी आपला आत्मपरीक्षण करून आपण सगळ्यांनी आपलं परफॉर्मन्स ऑडिट केलं पाहिजे. राजकारणात काय आहे, लोक खूप हुशार आहेत, त्यामुळे आम्ही सगळे लोक काय करतो की आम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करतो, पण स्वतःच्या जीवनामध्ये जे बोलतो त्याप्रमाणे वागतो तसं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की या 2 वर्षामध्ये आपण गेल्या 15-20 वर्षापासून जो गोव्याकरता एक विकासाचा कार्यक्रम आखलाय, ती जी विजन आहे तिचा एकदा शांतपणे पुन्हा एकदा अभ्यास केला पाहिजे. असं म्हटलं जातं की यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट विजन. 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, एथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी अँड इन्व्हायरमेंट. आणि गोव्यामध्ये एनजीओ खूप आहेत विशेषतः पर्यावरणाच्या ह्याच्यात काम करतात. इकॉलॉजी आणि इन्व्हायरमेंट हेही महत्वाचं आहे. त्यामुळे मी मागे आलो होतो बरोबर असताना इथला कचऱ्याचा प्रकल्प पाहायला गेलो होतो, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट.